नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीस डिसेंबर दोन हजार बावीस करता संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिना आहे शुक्ल पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र उत्तराभाद्रपद आहे योगवर्य आहे दिवसाचा जो, जो करण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून आठ मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी सात वाजून सात मिनिटापासून ते आठ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र वक्री मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रासा है है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या वेळस्थाना चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयत असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस थोडासा धावपळीचा राहील मात्र काही कामं तुमची पूर्ण होताना दिसतील पैशाचे काही लाभ सुद्धा आजच्या दिवशी होताना दिसतील तुमचे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या लाभसान चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीमध्ये असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील त्यांच्यावर बोलणं होईल त्यांच्यावरून काही चांगले सल्ले मिळू शकतील वैवाहिक जोडीदाराबरोबरचे ताणले गेलेले नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुरळीत होऊ शकतील दिवस चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडवामुळे आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमच्या कामाशी संबंधित कुठे बाहेर फेरला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो त्याचप्रमाणे तुमच्या सहकर्म्यांकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे हेल्प किंवा मदत सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकेल या नंतरची जी रास करकरास। आहे ती आहे कर्क कर्क कर्कराशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे लाभात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे अतिशय चांगला दिवस आहे आज तुमची ऊर्जा एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो दिवस अतिशय चांगला आहे जी कामं तुम्ही हातात घ्याल ती पूर्णत्वाला जातील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आरोग्याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो दिवस चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या वगैरे मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुधारतील काही ताणतणावाला असेल ते सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होताना दिसून येईल त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील दिवस चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तूळ राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं थोडं महत्वपूर्ण राहील मात्र तुमच्या वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे दिसून राहील आजच्या दिवशी काही इझी मनी सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते यानंतरची जी है है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याबरोबर आजचे तुमचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारे दिसेल नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील त्याचप्रमाणे विवाह जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर ना ताणलेले नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास चतुर्थ चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे सहाव्या स्थानात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर चंद्र लाभयोग करणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो जर तुम्ही कुठं रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा बऱ्याच प्रमाणात गोष्टी जसं तुम्हाला अपेक्षित आहेत त्या प्रमाणाने होण्याची शक्यता जास्त राहील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसून येतील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी सुरळीत होताना दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर करणार आहे घरातल्या व्यक्तीबरोबर नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुधारल्याचा अनुभव येईल आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे आहे आज तुमची एनर्जी लेवल ऊर्जा खूप चांगली दिसून येईल आत्मविश्वाससुद्धा तुमचा खूप चांगल्या प्रमाणात जाणवेल त्याचप्रमाणे तुमचे जे वै तुमच्या जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध खूप चांगले राहतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो काही चांगले लाभसुद्धा मिळतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक 30 डिसेंबर 2022 हजार बावीसकरताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि चॅनलही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद